त्यांच्या सतर्कतेमुळे आणि महामार्गाच्या बांधकामामुळे अनेकदा चर्चेत असतात. मात्र सध्या त्यांच्यापेक्षा त्यांचा नातू निनादचीच जास्त चर्चा होत असून त्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. रविवारी नितीन गडकरी यांचा नातू निनाद याचा उपनयन सोहळा पार पडला आणि यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग देखील पोहोचले. उपनयन सोहळ्यानंतर निनाद याने राजनाथ सिंग यांना नमस्कार केला आणि त्यांचे आशीर्वाद घेतले. पारंपरिक पोशाख आणि दंडवत घातलेल्या निनादचे कौतुक होत आहे. सोशल मीडियावर याचा हा फोटो चांगलाच व्हायरल होतोय. इतर नेत्यांच्या मुलांनीही नितीन गडकरींच्या नातवांकडून धडा घ्यावा अशी प्रतिक्रियाही सोशल मीडियावर येत आहे. संपत्ती आणि वैभवाच्या नशेत असलेल्या राजकारण्यांच्या बिघडलेल्या मुलांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा नातू निनाद याच्याकडून धडा घ्यावा असेही काहींनी लिहिले. हे फोटो नितीन गडकरींच्या ऑफिस अकाउंटवरून ट्विटरवर शेअर करण्यात आली होती, जी पाहताच व्हायरल झाली. नितीन गडकरी यांच्या पत्नीचाही रविवारी वाढदिवस होता. नितीन गडकरींच्या घरी या कार्यक्रमाला राजनाथ सिंग पोहोचले होते. या दरम्यान संरक्षण मंत्र्यांनी नागपूर लष्करी अधिकाऱ्यांची भेट घेतली. नितीन गडकरी यांच्या घरी नागपूरसह आसपासचे नेतेही मोठ्या संख्येने पोहोचले होते. नितीन गडकरी यांचा वर्धा रोडवरील निवासस्थानी मोठा कार्यक्रम झाला नसला तरी संरक्षण मंत्र्यांचे आगमन चर्चेचा विषय ठरले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नाविन्यपूर्ण कल्पना आणि रस्ते बांधणीच्या क्षेत्रात चांगले काम केल्याबद्दल त्यांचे अनेकदा कौतुक देखील झाले आहे.